हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा आणि शेअर करा, कारण शेअर केल्यानं पुण्य वाढतं असं म्हणतात. म्हणजे आता देवाक काळजी रे 100 मिलियन प्लस व्ह्यूज वगैरे आताच्या घडीला युट्यूबवर आहे. तूच लिहिलेली गाणी वेगवेगळ्या टप्प्यावर लोकांना आवडतात, वेगवेगळ्या, कारण काही गाणी नंतर पॉप्युलर होतात आजच्या घडीला. काय भावना असते आणि अशापैकी तुझ्या फार मनाच्या जवळ, म्हणजे प्रत्येक बाळ जवळचं असतं पण तरीही एखादं असं काळजाला भिडणारं असतं, अशापैकी काही 3-4 गाणी तुला जी आवडणारी आहेत त्याच्याबद्दल तू बोलावंस आणि ती का आवडतात याचं विवेचन करावंस. गाणं मला नेहमी वाटतं की कविता ही कवीची असते, मग ती कागदावर येते, कारण कवीने त्यात 100% ओतलेले असतात, मग संगीतकार त्याचे 100% त्यात ओततो. कविता 200% होते दोघांचे 100-100% मिळून, आणि मग गीतकार त्याचा जीव होतं 100%, आणि मग ते गाणं पूर्ण होतं. जसं पाडगावकरांनी म्हटलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. मग त्या 300% ह्या तिघांचं गाणं असून ते कवीचं गाणं राहतंच, पण ह्या 300% पलीकडे रसिक जेव्हा त्यांचं म्हणून ते स्वीकारतात तेव्हा ते असं अजरामर होतं, आणि त्यांचं म्हणून स्वीकारायला त्यांच्या आयुष्याशी कुठेतरी ते निगडीत असावं लागतं. तू जर मार्क केलंस की आयटम सॉन्ग किंवा उडती गाणी जी मीही लिहिली आहेत ती व्यावहारिक गरज असते, पण 25 वर्षाने ती गाणी विसरली जातात. पण खेळ म्हणल्यासारखं गाणं लोक म्हणतात की नाही हे आम्हाला अमुक प्रसंगात, किंवा एखादं विरह गीत असेल, एखादं भावनात्मक नातं सांगणारं गाणं असेल तर ते राहतं लोकांच्या, कारण ते त्यांचं असतं. मला नेहमी असं वाटतं की झोपताना उशाशी जे गाणं माणसाला ऐकावं असं वाटतं रसिकाला, त्या गाण्याचं आयुष्य खूप असतं, आणि नाचताना जे ऐकावं असं वाटतं त्याचं तात्कालिक असतं, कारण प्रत्येक पिढीचा नाचायचं आवड वेगळी असते, पिढीनुसार ती गाणी बदलत जातात. मला वाटतं की जेव्हा तुम्ही काळजाला भिडता, त्यामुळे अशी जी गाणी झाली आहेत ज्याच्यात कुठेतरी मला स्वतःचं प्रतिबिंब ही कवी म्हणून टाकता आलं, त्यामुळे ती गाणी, जसं खेळ मांडला असेल किंवा माऊली माऊली, माऊली माऊलीवर मी तल्लीन होताना बघितलं लोकांना. आमच्या सोसायटीतले एक गृहस्थ आहेत जे खूप मोठ्या पोस्टवरून परदेशातून रिटायर्ड होऊन आले, ते 24 तास, मी आताही लंडनमध्ये असल्यासारखेच ते वागतात कायम बोलण्यावर, पण एके दिवशी माझ्या आईबरोबर त्यांच्या मिसेस गेल्या वॉकला चालल्या होत्या, तर त्यांनी सांगितलेली गोष्ट मला की हे रोज रात्री माऊली माऊली ऐकून झोपतात. तो माझ्यासाठी फार मोठा, म्हणजे त्यांचा हा मुखवटा खरा की तो इतपत जलांटे हळवे होतात म्हणाले, तर मला वाटतं अशा माणसाला ते हळवं करतं, त्याला काहीतरी सापडत असेल. तर माऊली माऊली एक तसं गाणं आहे. मनउधाण वाऱ्याचे मला पहिलं गाणं म्हणून आवडतंच, पण मनाच्या ज्या अनेक जे पदर त्यातून उलगडत गेले ते प्रत्येकाला कुठेतरी सापडतं, की जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, ही ओळ प्रत्येकाने मला सांगितलं आहे की हे माझंच आहे म्हणून. कारण अनेक वेळा अनेक ठिकाणी मी बुडतो, किंवा काही काही लोक सांगतात की असे लोकांनी माझे पैसे बुडवले, अमक्याने मला फसवलं, तरी पुन्हा मी विश्वास ठेवतो, त्यामुळे हे तुमचं गाणं माझं म्हणून वाटतं. जेव्हा खूप माणसं सांगतात की हे माझं वाटतं तेव्हा तो खूप आनंद असतो. म्हणजे मला असं वाटतं की हे तुमचं गाणं आहे असं म्हणण्यापेक्षा हे माझंच गाणं आहे असं म्हणून, किंवा जी आता मी पुण्यात एक कार्यक्रम केला आणि मी कुठल्या तरी गाण्याचा उल्लेख करत होतो, तर एक ओळ म्हटल्यावर मी ब्लँक असलो, मला आठवेच ना, आणि मी एक मिनिट असं म्हणून वही शोधू लागलो, तर सगळं तिथल्या प्रेक्षकांनी ते पुढचे शब्द म्हटले, तर मला वाटतं की ते म्हणजे ते गाथा पाण्यात तरंगल्यासारखा जो अनुभव आहे, तशी मला भावना आली की पुस्तक नसावंच आपलं, म्हणजे कविता संग्रह नसावाच, लोकांनाच पाठ असाव्यात कविता, याहून मोठं सुख नाही मला वाटतं. म्हणून मी सांगितलं की आज प्लीज पुस्तक घेऊन ये, म्हणून त्याने हो, कारण मी विसरतो मी लिहिलेलं फार. मला असं वाटतं की तुझी एखादी कविता जी तुला ऐकवावीशी वाटते, कारण नंतर मला एक त्याचा एक पुढचा टप्पा घ्यायचा आहे. नाही, मी शहराबद्दल, म्हणजे कविता वेगवेगळ्या आहेत पण शहराबद्दल एक व्यक्त होणं असतं, कारण रोज प्रवास करताना तुम्हाला एक कविता सापडते. प्रेमगीतं किंवा बाकी जे प्रकार आहेत ते तुम्हाला व्यवसाय म्हणून सतत करावे लागत असतात. म्हणजे किस्सा जसं सांगतो की एक लडका होता, एक लडकी होते, बाकी तुम समज जाव ना यार असं म्हणून आम्हाला नरेट करतात, तर त्याच्यावर आता काय लिहायचं. पण मग त्याच्या पलीकडे जेव्हा जिथं तुम्ही कवी म्हणून व्यक्त होता, तुमची घुसमट असते, तर बाहेर दिसताना जी कविता सापडते की आताही शहरावर दिस, पुन्हा कारण तू म्हणशील शहरावर का, तर शहरातच मला घुसमट दिसते, माणसं दिसतात, आणि व्यंगचित्रकार म्हणून मला पिचलेले चेहरे दिसतात. पूर्वीचा उत्साह त्यापेक्षा माणसं अधिकाधिक, म्हणजे गरजा वाढत चालल्या, आणि त्या भागवण्यामागे
माणसं अधिकाधिक स्क्वीज होत चालले, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यामागे ते पिंजऱ्यात डांबलेल्या पक्ष्यांसारखे होत चालले आहेत हे जे दिसतं मला. आणि त्यातून मी कवितेत असाच व्यक्त होऊ शकतो की फुगत चाललंय आता शहर, फुगत चाललंय आता शहर, पळता पळता घालतंय धाप. फुगत चाललंय आता शहर, पळता पळता घालतंय धाप, भिजत नाही रुजत नाही सुजत चाललंय वारे माप. भिजत नाही रुजत नाही सुजत चाललंय वारे माप, चाळीमधल्या बिराडातून गगनचुंबी खोराड्यातून, चाळीमधल्या बिराडातून गगनचुंबी खोराड्यातून पक्षी भिन्न भावतोच, पक्षी भिन्न भावतोच, पिंजऱ्याआड फडफडताना स्वप्नामधला गावतोच, पिंजऱ्याआड फडफडताना स्वप्नामधला गावतोच, आभाळाचा निळा तुकडा खिडकीमधून देतो साद, आभाळाचा निळा तुकडा खिडकीमधून देतो साद, तहान भूक सुख मिळून बाद, तहान भूक सुख मिळून हरवा कोपरा करतात बाद. कोंडत जातो इथे श्वास, कोंडत जातो इथे श्वास, सोडवत नाही तरी कास, घुसमट सारी कुलूप बंद कारण पिंजराच देतो घास, कुरूप सारी घुसमट सारी कुलूप बंद कारण पिंजराच देतो घास, कुथत घाम गाळत मुकाट शहर मूक कणत राहत, कुथत घाम गाळत मुकाट शहर मूक कणत राहत, कुढत पिचत वणवा वेचत हिरवी स्वप्न विणत राहत, हिरवी स्वप्न विणत राहत. शहराची शोकांतिका आहे असं मला वाटतं. प्रत्येक माणूस मला भेटणारा, पुढच्या वर्षी मी जाणार आहे कंटाळा आला शहराचा, पण तो जात नाही, इथेच राहतो. या वर्षी आम्ही ठरवलंय मे महिन्यात कोकणात जायचं, पण ते नाही जात. तर असं प्रत्येक जण म्हणतो की आता जाणार, रिटायर झाला माणूसही म्हणतो की रिटायर झाल्यावर कोकणात जाणार, पण त्याला या यंत्रवत जगण्याची इतकी चौकट होते की तो नाही जात, इथेच राहतो. मला तुझ्या या सगळ्या संदर्भामध्ये, म्हणजे आपण इथे लोकमान्य सेवा संघात बसलोय, पुलंचं वरदालन ज्या पद्धतीचं आहे, पुलंनी एक किस्सा लिहिलेला आणि तो त्या आरती प्रभूंची झाक तुझ्या लेखनात वेगळ्या अर्थाने दिसते, ते कवडसे मला आता तुझ्याशी बोलताना जाणवले. कारण आरती प्रभूंना रेडिओवर काम करता करता नंतर कंटाळा आला, ते काही दिवस आलेच नाहीत कामावर, आणि पुलंनी त्यांना विद्यापीठात कोणाला तरी सांगून चिकटवलं, आणि तिथे ते काम करत असता असता अचानक 3 आठवड्यानंतर पुन्हा आरती प्रभू तिथे जाणं, म्हणजे खानोलकर जाणं बंद झालं. पुलंनी विचारलं, खानोलकर तुम्ही 2-3 आठवडे ते परागंदा होते, ते ऑफिसला नाही, कुठे नाही, फोन नाही, काहीच संपर्क नाही. ते म्हणाले, अहो एका भेटीत कधीतरी त्यांना दिसले खानोलकर, आणि खानोलकर म्हणाले, तुम्ही हल्ली तुम्ही त्या विद्यापीठातही जाणं बंद केलंय, अशाने कसं होणार घराचं. ते म्हणाले, काय करू, विद्यापीठाच्या टोलेजंग इमारतीतनं मुलं येतात, बसतात, लिहितात आणि जातात, मला ना त्या ते पेपर लिहत असताना वरच्या कमानी कोसळतील, त्यांचे काय होईल हाल, असं मला सतत वाटत राहत. तर तुझ्या या शहरातल्या कवितांमध्ये ती एक जी भाग आहे, हा, आणि त्यातला जो अंडरकरंट आहे तो त्या पद्धतीचा मला वाटतो. बहुधा खानोलकर आरती प्रभू हे कोकणातलेच होते, कुडाळमधलेच होते, माझ्याच कोंडुरा कोंडुरा. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमधली ती एक कुठेतरी साम्य मला जाणवलं. पण ह्या सगळ्यात हल्लीचं जे तत्वज्ञान आहे ते फार, आपण जे जगतो ते व्हॉट्सअप तत्वज्ञानावर हल्ली जगतो आजची पिढी, अशा वेळेला तुझी एखादी कविता दुसऱ्या कवीच्या नावाने ज्या वेळेला येते त्यावेळेला तुला काय वाटतं तुझ्या मोबाईलवर? हो, आणि मोठ्या मान्यवर कवीच्या अर्थात म्हणजे ते असे जगावे, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून आता ही माझी कविता कुणीतरी, म्हणजे एक कविता येते आणि ही अशी वाटली म्हणून, तर त्याचा फार मोठा प्रवास आहे. म्हणजे फार पूर्वी कधीतरी मी ती ते ऑर्कुटच्याच काळात ती टाकली होती. मग ती मुळात असं असतं की कवीचं नाव कापून ती फॉरवर्ड करावी असं एक मानसिकता असते. मग ती फॉरवर्ड झाली, मग कुणाला तरी वाटलं की ती कुसुमाग्रजांची असावी म्हणून आधी ती कुसुमाग्रज असं करून फिरू लागली. मग ती माझ्याकडे, मी कोणाला तरी सांगितलं की अरे माझी, मग ती गेली. मग काही दिवसांनी विंदाम म्हणून आलं. मग त्यानंतर कोणीतरी क्रिएटिव्हिटीने विंदांचा फोटो आणि सही पण त्याच्यावर केली आणि एक पोस्टर तयार केलं. आणि सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विंदांच्या जन्मशताब्दीच्या वेळी अनेक ठिकाणी तिचं वाचन झालं, तर ती विंदांची वाटावी इतकं भाग्य माझ्यासाठी खूप चांगलं, मोठी गोष्ट आहे ती. पण त्याहूनही विंदांसारख्या माणसांचा तो अपमानही नाही होऊ शकणार. आणि मग बऱ्याचदा त्यानंतर बालभारतीने ती कविता 7वीच्या अभ्यासक्रमात घेतली, तीही कदाचित त्यांची म्हणून घेतली असावी असं मला वाटतं. आणि नंतर त्यांनी शोध घेतला तर त्यांना त्यांच्या यांनी सांगितलं,
हक्क हवे म्हणून, तर त्यांनी सांगितलं की नाही ही विज्ञानची नाही, त्यांच्या जे वारसदार आहे त्यांनी. मग त्यांनी पॉप्युलर प्रकाशनकडे गेले तर पॉप्युलरकडे त्यांच्या कवितांचे हक्क आहेत, तर ते म्हणाले की नाही हो ही विज्ञानची नाहीच आहे. मग त्यांनी खूप शोध काढल्यावर मी आपल्याच एका कार्यक्रमात ती वाचली होती एबीपी माझाच्या, तर तेव्हा त्यांनी मला विचारलं की ही तुम्ही कविता म्हटलं हो माझीच आहे. मग त्यांनी माझी लेखी परवानगी घेतली आणि त्यानंतर पण अजूनही अनेकदा ती कविता तशीच फॉरवर्ड होते आणि मग त्याच्यावरून वाद आणि मग मला ते परत सिद्ध करावं लागतं सगळं असं ते तर आहे. पण मला हे त्यामागे एक विकृती पण आहे असं म्हणावं लागेल की लोक कुठलंही गाव आहे. मग आत्ताही त्या दिवशी मी एक फेसबुकवर कविता टाकली आणि लगेच 1.5-2 तासांनी खालचं नाव कापून ती माझ्याकडे आली फिरत. तर ते ही काय वृत्ती आहे मला कळत नाही की कवीचं नाव का कापावं. तर त्यावर किशोर म्हणाला माझीही एक कविता ग्रेसांच्या नावावर फिरत होती, पण माझी कविता खूप मोठी आणि क्लिष्ट असल्याने ती तितकी फिरली नाही, तुझ्या छोट्या असल्याने ते खूप फॉरवर्ड होतात. पण किशोरचा सौमित्रचा उल्लेख केलास, मी तुमच्यातला एक मैत्र जे आहे मैत्र जीवाचे आहे खरं तर त्याच्याबद्दल तू बोलास, कारण तशा अर्थानं मित्र फार कमी असताना तुला समानधर्मी कवीमध्ये अभिनेत्यामध्ये तुला तो दुवा सापडावा, ते रंग नेमके कोणते होते आणि त्या छटा कोणत्या तुमच्या मैत्रीच्या? हे फार म्हणजे मी खूप कमी लोकात मिसळणार आणि किशोर मला कॉलेजला असताना तो कवी म्हणून नाही, तो आम्ही नाटक करायचो म्हणून तो सिनियर म्हणून ओळखतो. खूप नंतर किशोर मला सापडला आणि म्हणजे त्याचं एक गाणं सौमित्र आणि मला कळलं की सौमित्र म्हणजे हा किशोरच आहे, तर मी त्याला फोन केला होता तेव्हा की अरे हे तू. आणि मग हे कुठेतरी सुरू झालं की म्हणजे माझा हा स्वभाव कायमच आहे, एखादं गाणं जेव्हा आपल्याला आवडतं तुम्ही मोठ्या माणसांकडून काय घ्यावं, तर मला असं वाटतं की ती दाद देण्याची जी वृत्ती आहे ती मी मोघे काकांकडनं त्याचं श्रेय देईन. की हाही एक किस्सा आहे की उदयदादा लाड नावाचे एक निर्माते आहेत, त्यांच्या सिनेमाकरता सुधीर मोघे गाणं लिहित होते आणि मी संवाद लेखक म्हणून कांचन नाईक मला हा मुलगा आहे हा बरं लिहितो हा टिपरे लिहितो, तर मग बस आणि तेव्हा ते चाललं की मोघे काकांना वेळ नव्हता आणि त्यांना ते गाणं होतं आणि म्हणलं की हा मुलगा लिहित, तर ते उदयदादा लाड म्हणाले की नाही माझी सगळी गाणी सुधीर मोघे लिहितात किंवा सिनियर मंडळी ते माझे मित्र आहेत आणि हल्लीच्या मुलांना त्यातलं काही कळत नाही. आणि तेव्हा खरंच माझा सिनेमा झाला नव्हता कोणता गीतकार म्हणून आणि एक मनोउदाहरण वाऱ्याचं तेव्हा आलं होतं, तर मी त्यांनी मला सांगितलं तरी पण अडलंय द्यायला सिच्युएशन सांग, तर सिच्युएशन असं होतं की एका बार मालकाने एका मुलीला उचलून आणलं आणि एका रूममध्ये डांबून ठेवलं आणि त्याला पकडून नेतात त्या दादाला, पण त्याच्यावर लक्ष ठेवायला एका भाबड्या मुलाला ठेवलं आहे तिकडे, जितूने तो रोल केला होता जितू जोशी, आणि एके दिवशी ती मुलगी तिथून पळून जाते. जे पळून जाऊन तेव्हा ह्या मुलाला मरेस्तोवर बदलतात की तुला लक्ष ठेवला आहे, तर तू त्यानंतर त्या मुलीला जेव्हा त्या रूममध्ये आणतात तर तो मुलगा तिच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो बाई तुम्ही पळून जाऊ नको, मी अत्यंत एक साधा विद्यार्थी आहे आणि तुमच्यामुळे मला विनाकारण मार. तर त्या बाईला असं वाटतं की आयुष्यात मी बारबाल आहे पण कुठला तरी मुलगा मला इतका रिस्पेक्ट देतो आणि त्याच्या प्रेमात पडतो. तर हा प्रसंग गाण्यात लिहायचा होता की तिच्या मनात त्याच्याबद्दल काय भाव येतील आणि तिला कळतं तो कधीच तिच्याकडे बघत नसतो, म्हणजे एक बारबालेकडे आपण बघून भ्रष्ट म्हणून तो, तर तिच्यासाठी अहो म्हणणारा असं कोणीतरी आहे म्हणून तर म्हणाले की हे भाव पाहिजेत. आणि मोघे म्हणाले की मला नेमकं सापडत नाही आहे ते काय हवंय ते, तर मग हे म्हणाले तू प्रयत्न करतोस का, म्हणून मी घरी गेलो आणि मला असं वाटलं की तिच्या मनातल्या भावना आहेत, तर तिला कुठेतरी हे वळ की त्या मुलाकडे बघणं हा पण गुन्हा आहे आपल्यासाठी, कारण तो एक सोज्वळ घरातलं मुलगा आहे, पण ती त्याच्या त्या वागण्यानं ती प्रेमात पडेल. नकळत माझ्या कधी कसा हा गुन्हा लाजरा घडला, झाले डोळे फितुरा आणि जीव तुझ्यावर चढला, अशा मी ओळी त्यांना पाठवल्या आणि ते ओके झालं गाणं, ते रेकॉर्ड झालं आणि 5-7 दिवसांनी मोघे काकांचा मला फोन आला आणि त्यांनी माझं इतकं कौतुक केलं आणि ते म्हणाले की मला तुला भेटायचं आहे तुझ्या हातात सरस्वती आहे. तर मला असं वाटतं की आता एखाद्या मोठ्या माणसाचं गाणं नवीन माणसाकडे गेलं तर मुळात त्याला किती राग येईल की अरे, तर ते मला तेव्हापासून त्यांच्याकडनं मी हा गुण घेतला की जर कुणाचं काही आवडलं तर पहिलं त्याचं कौतुक करायला हवं, त्यानंतर जेव्हा म्हणून कोणाचं काही आवडतं मी त्या माणसाचं म्हणजे आजही एखादं नवीन गीतकार असो कवी असो त्याचा नंबर शोधून काढून मी त्याला फोन करतो. तर ह्या सवयीनुसार एकदा किशोरला मी फोन केला होता आणि नंतर जेव्हा लावण्या ऐकल्या तेव्हा किशोरने मला फोन केला आणि हा सिलसिला आमच्या दोघात अनेकदा सुरू झाला की म्हणजे नंतर आम्ही भेटलो पुन्हा नाटकाच्या निमित्ताने नटरंगामध्ये आम्ही एकत्र काम केलं, पण कुठेतरी ते मैत्र घट्ट होत गेलं. म्हणजे नंतर असं आलं की अरे मी हे लिहिलं आहे तर किशोर मला फोन करून सांगतो किंवा माझा हा रोल आत्ताच झालाय मी डबिंग करतोय पण तू बघायला पाहिजेस
हे जे म्हणणं असतं, तर इतकं आत्ताच्या या स्पर्धेच्या युगात इतकं घट्ट फार कमी आहे. म्हणजे तो मुळात एस्टॅब्लिश गीतकार असताना त्याने मला सांगणं की नटरंगची गाणी ऐकून मला एक पॉझिटिव्ह असूया वाटते, साल्या तू कसं लिहू शकतोस, तर इतकं हा तोंडावर सांगण्याचा मोठेपणा आणि इतकं कौतुक करणं ही अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून कुठेतरी आमच्यात ते बॉन्डिंग खूप छान झालंय. या सगळ्यातलं तुझं तुझी काय म्हणतो की तू ज्यांच्या पायावर डोकं ठेवावीस अशी आदरस्थानं नेमकी कोणती आहेत? अगणित आहेत. म्हणजे प्रत्येक, म्हणजे तो कधी कधी वयाने मोठा असेल किंवा माझ्या वयाचा असेल किंवा माझ्यापेक्षा लहानही असेल, निर्मितीमध्ये जेव्हा सरस्वती दिसते तेव्हा मी त्याच्या पायावर डोकं नक्कीच ठेवतो. मग तो कारण कधी कधी थक्क व्हायला होतं की ह्याला हे सुचलं कसं असेल, किंवा गाण्यातच नाही एखादा लहान मुलगा एखादं गाणं गातो स्टेजवर तेव्हा मला असं वाटतं की त्याच्या पायावर डोकं ठेवायला पाहिजे, कारण त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी अंश आहे ईश्वराचा. जेव्हा माणूस ईश्वराशी कनेक्ट होतो तेव्हाच ती निर्मिती होत असते आणि त्या क्षणी तो, म्हणजे कुठलाच माणूस पूर्ण देव नसतो किंवा देव देवळात नसतो हे जसं म्हणतो, तो त्या त्या व्यक्ती जेव्हा ती निर्मिती होतो, स्पार्क जेव्हा उडतो तेव्हा, चालते तेव्हा ती गाडी असते, बंद असते ते म्हणजे खटारा असतो तसं ते, तर त्या त्या क्षणी प्रत्येक व्यक्तीमध्ये ऑपरेशन करणारा डॉक्टरमध्ये परमेश्वर असतो किंवा बेभान होऊन तबला वाजवताना झाकीर हुसेनामध्ये परमेश्वरा जाऊ शकतो. तर ही सगळी मला त्या त्यावेळी वाटतात. आणि गीतकार म्हणून मला अगदी माडगुळकरांपासून तुकारामांपासून ते ज्ञानेश्वरांपर्यंत प्रत्येक कवी ज्याने मला समृद्ध केलंय तो प्रत्येक ती व्यक्ती मला असं वाटतं की ती ईश्वराचा अंश आहे किंवा ती माझी श्रद्धास्थान आहे. अर्थात मी व्यंगचित्र काढत होतो तेव्हा हे माझं सांगायचं इथे तर खरंच सांगायला पाहिजे की खटखटे नावाचे एक गृहस्थ होते आमच्या, आणि जेव्हा मी व्यंगचित्र काढायचो आणि मला सांगायचं की कॅरिकेचर्स करायची होती आणि माणसं कशी शोधायची वगैरे, तेव्हा त्यांनी मला व्यक्ती आणि वल्ली पुस्तक आणून दिलं होतं आणि ते म्हणाले की तुला अर्कचित्र काढायचं असेल ना ह्या पुस्तकाची पारायणं कर. आणि मग मी एक सिरीज केली होती तेव्हा की सगळी कॅरेक्टर केली होती मी अंतू बर्वापासून यापर्यंत, पण त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये पुलांची झाक होती कारण ती पुलांना सापडली होती आणि त्या ह्याला त्याचं खूप कौतुक झालं मार्मिक आणि याच्यात तेव्हा ती छापूनही आली होती. तर मला वाटतं की पुलांनी मला व्यक्तिमत्व म्हणजे कॅरेक्टर शोधणं जे असतात हे दिलं आणि तेंडुलकरांनी मला धीटपणा दिला. म्हणजे एखादी गोष्ट लिहिताना तुम्ही ठाम असायला पाहिजेत, मग तुम्ही त्याच्या परिणामांची पर्वा न करा, तुम्हाला जे वाटतं तो जर धीटपणा दिला असेल तर तो दिलं. आणि पटक येथेच अंश आहे म्हणजे बारकावे जे आहेत कॅरेक्टरमधले ते दळवींच्या गोष्टीतून मिळाले मला. दळवींना वाचून मला स्क्रीन प्ले लिहायची जी आहे की एखादी घटना घडते आहे त्याच्यातला गुढपणा ती घरं ते दळवींच्या ह्याच्यातनं मिळालं, प्रत्येकांच्या जी एनच्या पुस्तकातून मिळालं, तर वाचनातून मला समजत गेलं, निरीक्षणातून सापडत गेलं आणि ते रोजच मी प्रत्येक दिवशी मी शिकत राहतो. आणि आता मी असं म्हणतो की मला भेटणारा प्रत्येक माणूस हा पुस्तक असतो, त्यामुळे त्या प्रत्येक भेटणाऱ्या माणसातही मला सापडत राहतं. मला वाटतं की प्रत्येक माणूस हा पुस्तकच आहे, फक्त त्याला कसा उघडायचा आणि कसा वाचायचा हे नॅक जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही समृद्ध वाचक होऊ शकता. गुलजारांचं आणि तुझं एक वेगळं नातं आहे, त्यांच्या बॉस्कियाना बाहेरच्या गुलमोहरापासून ते तुला यशवंत मध्ये ते ज्या पद्धतीने त्यांनी दाद दिली होती त्या किस्स्याबद्दल तू सांग. हा खूप वेळा प्रश्न विचारला जातो की चालीवर लिहायला तुम्हाला कसं वाटतं, आणि माझ्या आयुष्यातली बरीच गाणी मी जवळजवळ 80% चालीवर लिहिली, मग ती वाजले की बारा असो की मनोउधाण वाऱ्याचे हे पहिलं गाणं जेव्हा मी लिहिलं तेव्हाही अजय अतुलने मला एक चाल दिली होती आणि त्या चालीवर, तेव्हा मी गीतकार नव्हतो त्यामुळे त्या चालीवर लिहायला कुणीही कबूल नव्हतं इतक्या कमी वेळात, म्हणून मला ते विचारण्यात आलं होतं कारण दोनच दिवस होते शूटिंगला आणि सगळं. तर गुलजारांना तेव्हा यशवंत नाट्य मंदिरात कुसुमाग्रजांवर जो कार्यक्रम होतो त्यात ते हिंदीमध्ये ते अनुवाद वाचवते उर्दू हिंदीतला आणि किशोर मराठीत वाचवतं, तेव्हा किशोरने त्यांना प्रश्न विचारला की चालीवर लिहायला तुम्हाला कसं वाटतं, खरं तर हे अत्यंत चुका. किशोरला त्या प्रकारची चीड आहे, अर्थात कवी म्हणून तो म्हणतो की मी आधी शब्द लिहिणार मग तुम्ही हे करा. एखाद दोन वेळा त्याने प्रयत्न केला आहे पण तो म्हणतो की हा कवीचा अपमान आहे, तर तो त्याच अनुषंगाने त्यांनाही विचारलं कारण त्यांना वाटलं की गुलजार म्हणतील की बरोबर आहे कविता आधी पाहिजे मग चाल. नेमकं गुलजार म्हणाले की भाई मैंने अपने करिअर की सुरुवात ही ठेवून पे की आहे, ते म्हणाले की आयुष्यात पहिल्यांदा मी बिमलदांकडे असिस्टंट होतो आणि एक दिवशी ते म्हणाले हा की हा एस डी बर्मनना जाऊन भेट
त्यांच्या डोक्यात एक चाल आहे, बघ तुला काय जमतं का, आणि त्यांनी मोरा गोरा अंग लिहिले असं लिहिलं. आणि त्यावर त्यांनी गुलजारांनीही सांगितलं की मुळात चित्रपट संगीत हे गाण्या चालीवरच आले, कारण सर्वात पिठातला सिनेमा होता तेव्हा समोर बसून आधी वाजवायचे आणि मग एक मुनीम जी असायचं ते नुसतं वाद्य नको म्हणून त्यावर लिहायचं. त्यामुळे म्युझिक आधी आणि शब्द नंतर ही मुळात चित्रपट संगीताचीच परंपरा आहे. त्यानंतर कुठेतरी कविता आधी येऊ लागली. त्यामुळे हे सांगितल्यावर तो म्हणाला की ते म्हणाले की तो म्हणाला हा मेरा एक दोस्त वहां पर बैठा है वो भी उसने अपने लाईफ के 80% गाणे. तर ते मी उभा राहिलो तर त्यांनी माझं कौतुक केलं गुलजाराने खूप. ते म्हणाले की हे अत्यंत दुर्मिळ आहे, कारण तुमच्यात एक सरस्वती असावीच लागते, पण चालीवर लिहायला आणखीन ॲडिशनल काहीतरी एक गोष्ट लागते, ते म्हणजे सुरांचं ज्ञान, तालाचा सेन्स. तो ज्याच्यामध्ये आहे तोच गीतकार होऊ शकतो. तर मला वाटतं एवढी मोठी दाद त्यांच्याकडनं मला मिळाली होती. तशीच महत्वाची दाद मिळालेली करिअरच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर, साधारण 2008 नटरंग प्रदर्शित झाला आणि त्यावेळेला जगदीश खेबुडकरांनी तुला बोलवलं. खेबुडकरांनी दाद दिली होती. मी नटरंगच्या लावण्या लिहिण्याआधी मी आयुष्यात लावणी हा प्रकार माहीतच नव्हता, म्हणजे कधी लेखन सोडा ऐकल्या होत्या किंवा टीव्हीवर पाहिल्या होत्या, रेशमाच्या रेगाने किंवा बुगडी माझी सांडली. आणि मग लावणी म्हटल्यावर खेबुडकर इतकं पक्क गणित होतं आणि मी लावण्या लिहिल्या मग त्यांना त्या कशा वाटतील अशा, तर कारण तेव्हा अजय अतुल त्यांना ओळखत होते आणि ते मोरया मोरया त्यांनी गाणलं. तर तो मला अतुल नेहमी सांगायचं की खेबुडकरांना जाऊन एकदा भेटलायस का किंवा ऐकशील का. तर मला तेव्हा जरा, आणि काही दिवसांनी अचानक एक दिवशी मला खेबुडकरांचा फोन आला आणि मी जगदीश खेबुडकर बोलतोय म्हणून, आणि माझ्यासाठी खूप मोठी पावती होती की ते म्हणाले की पठ्ठे बापूराव नंतर म्हणजे इतकं ग्रेट काम तुम्ही करून ठेवलंय. तर ते तेव्हा त्यांचं वय 80 वगैरे होतं की म्हणाले की मला कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. मला प्रत्येक मुलाखतीत विचारलं जातं की तुमचा लोकसंगीताचा वसा आता तुम्ही कोणाच्या हातात सोपवणार आहात, तर आता मी निर्धास्तपणे सांगू शकतो की गुरु ठाकूर. तर इतकी मोठी दाद, आणि ठाण्याच्या कार्यक्रमात मला वाटतं साहित्य संमेलन काहीतरी होतं, त्या मुलाखतीत त्यांनी ते सांगितलं परत एकदा. तर ही भयंकर मोठी दाद होती माझ्यासाठी. या सगळ्यात ज्याला व्यंगचित्रांचा विषय निघतो, आत्ताच्या घडीला असणाऱ्या जे राजकीय नेते आहेत किंवा जी सध्या परिस्थिती आहे, कोणाचं व्यंगचित्र आत्ता काढायला आवडेल किंवा त्याच्यातल्या काय म्हणतो आपण स्वभाव वैशिष्ट्य किंवा ही आता हातात कुंचला मॅजेस्टिक देईल की नाही मला माहित नाही, पण तू शब्दांनी रंगवू शकलास तरी चालणार आहे. नाही, मला असं वाटतं की हे खरं आहे की आम्ही जेव्हा मी व्यंगचित्र काढायचो तेव्हा एक काय म्हणतात एक सेन्सॉरशिप जी बऱ्याचदा ज्याचा उल्लेख केला जातो सिनेमासाठी, म्हणजे मुक्त फ्री हँड होता की तुला वाटेल ते तू काढू शकतोस, आणि कुठेतरी ती खिलाडू वृत्ती होती की त्याला दाद यायची. म्हणजे मला वाटतं नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांचंही एक मी व्यंगचित्र काढून 6 महिन्यासाठी आलो वर्षावर लिव्हल आयसनवर मुख्यमंत्री असं 11 महिन्यासाठी, कारण ते 11 महिन्याचा इलेक्शनला काळ होता, तर त्याला त्यांनी तेव्हा दाद दिली होती. हे कोणी केलं म्हणते तो खिलाडूपणा होता. आता भीती वाटते, म्हणजे एखादा म्हणजे चहापेक्षा किटली गरम असं आपण म्हणतो बऱ्याच वेळा, तर त्या नेत्याला कदाचित काहीच नसतं, पण त्याचे अनेक समर्थक किंवा त्यांनी स्वयंघोषित समर्थक असतात, ते येऊन तुम्हाला कधी हाणतील अशी एक भीती असते. तर ती खिलाडू वृत्ती आता हळूहळू नाहीशी झाली, पण मला असं वाटतं तो एक मुद्दा आहेच. आणि तेव्हा जसे होते त्यांचे खरे चेहरे होते, म्हणजे ते जे करायचे ओपन होते. आता मूळ रंगच कळत नाहीये कोणाचं काय आहे, त्यामुळे ना व्यंगचित्रातून काय मांडायचं असा प्रश्न पडतो. मुखवट्यांची व्यंगचित्र काढता येत नाही, खरा चेहरा हवा. का तेव्हा जसे जसे होते, माझ्या काळात मला अजून आठवतं तेव्हाचे हात बसला होता त्यांच्या पवार साहेबांचा आताही, किंवा तेव्हा देवीगौडा होते, ती टोपी आणि एवढी की इथे एवढीशीच बट असलेले सुशील कुमार शिंदे होते, तर ते आणि त्यांचे चेहरे एक वैशिष्ट्यपूर्ण होते, त्यात गंमत होती. तर ते कुठेतरी आता हरवत चाललंय. पण आत्ताचा कोणता चेहरा तशा अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण वाटतो की किंवा त्यातलं एखादं गुणवैशिष्ट्य म्हणतोय जर तुला व्यंगचित्र म्हणून दिसत असेल असं कोणाचं वाटतं खासियत काय? नाही, उद्धव ठाकरेंचा आहे चेहरा, त्यांचं नाक मिशी आणि त्यांचे दाताची ठेवण किंवा ते आहे, वेगळेपणा आहे काहीतरी. मुळात प्रॉब्लेम हा होतो की सुंदर चेहऱ्याचं व्यंगचित्र येत नाही. म्हणजे राजीव गांधींचा चेहरा खूप छान होता, म्हणजे तेव्हा मी व्यंगचित्र मलाही प्रश्न पडायचा,
मग नंतर नंतर विकास सबनीस आणि आर के लक्ष्मण यांनी त्याच्यात एक व्यंगचित्र व्यंग शोधून काढलं. आर के लक्ष्मण त्यांचं नाक असं काढलं होतं आणि आर केनी तो चेहरा, पण ते पटकन तरी पण की ठामपणे जसं हा म्हणजे इंदिरा गांधी असेल. पण नंतर बरेच व्यंगचित्रकार त्यांना फॉलो करायचे आर केंना, की म्हणजे साधारण असं काढलं का राजीव गांधी. पण बाकी चेहऱ्यामध्ये ठामपणा होता, म्हणजे जसं लांब नाक किंवा मुलायमसिंग यादवांचा असा एक अष्टकोनी चेहरा आणि चोची सारखं नाक आहे त्यांचं, तर मला भीती वाटते त्याचा बोला. पार्लेकर सुज्ञेत आणि पार्लेकर आड कोणीतरी त्या कुंपणाच्या मागे असेल तरी, तर तसं ते होतं. ते आता फार दुर्मिळ झालंय. मी राजकीय व्यंगावरची कविता आहे मग ती आता व्यंगचित्रकार म्हणून लिहिलेली कविता आहे ही. ती कविता अशी आहे की सत्ता लोलूप अर्धे, ही तेव्हाच लिहिली फार पूर्वी. सत्ता लोलूप अर्धे, अर्धे सत्ता पचवून. सत्ता लोलूप अर्धे, अर्धे सत्ता पचवून. तर इथे सारेच अहमचा प्याला रिचवून. कुरघोडीची झिंग, कुरघोडीची झिंग मस्तकी धावे वारा. जळे नागव्या लोकशाहीच्या बुडी निखारा. जळे नागड्या लोकशाहीच्या बुडी निखारा. आम्ही कफल्लक राजे, आम्ही कफल्लक राजे देतो दानमताचे. आम्ही कफल्लक राजे देतो दानमताचे. भेदरलेल्या मुठीत घेऊन स्वप्न उद्याचे. आम्ही कफल्लक राजे देतो दानमताचे. भेदरलेल्या मुठीत घेऊन स्वप्न उद्याचे. जरी झोपतो निषेध घेऊन नित्य उशाला. जरी झोपतो निषेध घेऊन नित्य उशाला. तरी बरगड्या मोजित उठतो राष्ट्रगीताला. तरी बरगड्या मोजित उठतो राष्ट्रगीताला. ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे नेमकं ज्या वेळेला आता वही हातात आहे, वही नसते आणि आपलेच लिहिलेले शब्द आपल्याला आठवत नाही, त्यावेळेला नेमकी अशी कधी झालेली फसगत अशी आठवत होतं? कारण काय होतं म्हणजे मला खूप वेळा कवी संमेलनात बोलत मी शक्यतो जात नाही, मी कुठेच गेलेलो नाही आतापर्यंत. किशोर मला विचारतो का, तर त्याला म्हणतो की कवी असतो त्या कवितेच्या याच्यात असतो, त्याचं एक ठाम मत असतं आणि त्या कविता असतात. माझं गाव होतं की तारेवरची कसरत होतं. मी एकेवेळी मी संवादही लिहित असतो तर तेही सुरू असतं, ती पात्र असतात. एकीकडे गाणी सुरू असतात. मी एक म्हणतो की सकाळी मला ते लव सॉंग दुपारपर्यंत दे, संध्याकाळ सांगतो विरह गीत दे, रात्री तिसरंच काहीतरी असतं. आणि तिन्हीचे ट्रॅक व्हॉट्सअपवर आलेले असतात, ते कानावर ऐकून त्याच्यावर शब्द लिहायचे असतात. तर मग कसरतीत माझे मूळ मला काय वाटतं हे कुठेतरी हरवूनच गेलं असतं आणि मग तेव्हा ते शब्द. आणि माझ्यासारख्या माणसाला ते विसरलं जाणं जास्त महत्त्वाचं यासाठी आहे, कारण मग ते पुन्हा त्याच गाण्यात तेच शब्द येण्याची भीती असते. की जितकं मी विसरेन तितकं मला नव्याने सुचेल असं मला वाटतं. त्यामुळे हार्ड डिस्क मोकळी ठेवायला. हां, तर हार्ड डिस्क सतत एम्प्टी करत राहावी लागते. रिसायकल बिनमधूनही काढावं लागतं सगळं ते, नाहीतर त्याचा त्रास होतो. पण या स्वतःला स्वतःच रीत करत जाणं हे किती महत्त्वाचं तुला वाटतं? आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुझ्यातला कवी, त्याच्यातलं सृजनात्मकता ही कशा अर्थानं त्याला जोपासत जातोस? कारण हल्ली संवेदनशील मनांना फार टोचण्या लागतात, तर सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल असणं हे आत्ताच्या या भोवतालात फार घातक आहे असं वाटतं की ब्लेसिंग इन डिस्गाईज? नाही, स्वतःपुरतं म्हणजे काय बोलावं ही एक गोष्ट आहे आणि कुठे बोलावं ही एक गोष्ट आहे. मग काही लोकांचं काय असतं की ते सेन्सिटिव्ह असतात पण ते कुठे बोलतात त्याचं त्यांना भान नसतं, आणि काही सेन्सिबल असतात पण काय बोलतात त्यांचं त्यांना भान. त्यामुळे बरेचदा हा घोळ होतो, म्हणजे त्यांचं म्हणणं चुकीचं नसतं, बऱ्याचदा ती जागा चुकीची असते. म्हणजे एखाद्या अंत्ययात्रेला गेलं असताना एखादा माणूस बाजूला जाऊन तुम्हाला विचारतो, माझ्या बाबतीत झालेलं असं आहे, तेंडुलकर आहे का रे गेला आउट झाला असं, म्हणजे ती चुकीची जागा असते. मग त्याने विचारलं चूक नाही, त्याला क्रिकेटची आवड असणं ही चूक नाही, तेंडुलकरवरचं प्रेमही चूक नाही, पण स्मशानभूमी ही ती जागा नाही. तसं अनेकदा होतं की तुम्ही कुठे बोलताय आणि काय बोलतो. मग तारतम्य हा एकच शब्द मला वाटतं जगातला सगळ्याच, मराठी आता खूप दुर्मिळ झालं त्यामुळे मी एकायला तारतम्य मला बोले तो क्या होता असं एका मराठी संगीतकाराने मला विचारलं,
त्यामुळे तर तो शब्द मला वाटतं अत्यंत आजच्या घडीला महत्वाचा आहे. बहुधा टीकेकरांचं तारतम्य त्यावेळेला वाचलं. हा तर ते आहे. माणसं वेगवेगळ्या पद्धतीने वाचत जाताना एखादा चेहरा अडतो जिथे त्या गोष्टीवर थांबावं असं वाटतं. अशी आयुष्यात वेळ आली आहे का अनेक लोकांच्या वतीने प्रेमगीत लिहिताना असा एखादा चेहरा तुला भावला का की तुला थांबावं असं वाटलं का? कारण हल्लीच्या घडीला फक्त एकच म्हणजे इंडस्ट्रीतली एक चर्चा आहे द मोस्ट एलिजिबल बॅचलर इज गुरु ठाकूर. म्हणजे पुंडलिकाने वीट टाकली आणि विठ्ठलाने येऊन उभं राहायचं असं आहे का की काय आहे? म्हणजे वीट टाकायच्या आधीच वीट येणे याचा अर्थ मला कळल्यामुळे कदाचित त्यामुळे माझा मी म्हणजे नारायणराव ठोसरानंतर बहुधा तुलाच शुभमंगल सावधानातला अर्थ कळायला असावा. उमगला मला विचार तुम्ही एवढे तरतरी द्याल मग दिसण्याचं रहस्य काय तर तेच सांगतो मी की हे असावं नक्कीच. पण तरीही प्रेमगीत म्हणजे आमच्याच मनातल्या भावना आम्हालाच तुझ्या शब्दांनी ऐकवणं वेगळ्या पद्धतीची चोरी आहे आमच्या भावनांची असं नाही वाटत? आम्ही कॉपीराईटचा गुन्हा दाखल करू. यासाठी अनेकांनी माझे आभार मानले म्हणजे की अरे मला असं असं म्हणायचं होतं. मंदार शिंदे तुला केदारचा भाऊ आहे त्याने मला केदार शिंदेचा भाऊ त्याने खूप वर्षांनी त्याचं लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला भेटवायला आणलं. त्याची बायको मल्याळी आहे का केरळी आहे आणि तिला मराठी येतं पण आणि त्याने तो म्हणाला की तुला आठवतोय का काय तर मी पहिल्यांदा मन उधाणच्या कागदावर लिहून दिलं होतं. तो कागद केदार शिंदे दिग्दर्शक असल्या मंदारकडे होता तर त्याने तो कागद पहिलं गाणं आल्यावर बायकोला गिफ्ट म्हणून याच्यात घालून दिला म्हणजे त्याच्यासाठी ते मोस्ट आले काय म्हणतात त्याचं सगळ्यात मोठं गिफ्ट होतं आणि म्हणून तिने ते म्हणाले की मी प्रपोज करताना तिला हे दिलं होतं आणि आमचं लग्न ठरलं तर आमच्या लग्नामागे तुझा हात आहे. म्हटलं नांदा सौख्य बरे नाही तर मला तू जबाबदार आहे असं होईल परत अजूनही तो नांदतोय. हा किंवा ती त्याला नांदवते. हा ती त्याला नांदवत. चिठ्ठी आणि प्रश्न असा आलेला याचा अर्थ असा आहे की प्रश्नोत्तरांचा तास लवकर सुरू करा असं त्यांनी सोप्या भाषेत सांगितलं. तर तुमच्याकडचे प्रश्न त्याला म्हणजे मला असं वाटतं तू एखादी एक हिंदी कविता आणलीस का किंवा एखादी अच्छा पारला असल्यामुळे तो म्हणाला की जुहूगडच्या नाही आणले. त्यांचं म्हणणं आहे तुफान आलंय या प्रकरणाबद्दल तुम्ही बोला आणि परफेक्शनिस्ट आमिर खान कोणाचे प्रश्न असतील तर आम्ही इथे कागद हँड ओव्हर करतोय कृपया लिहून द्यावेत आणि मग अमित भंडारी जी त्यांना प्रश्न ते विचारू शकतील. आपण जास्तीत जास्त चार प्रश्न घेऊ आज. हा तुफान आलं या त्याचंही तसंच होतं की आमिर खान जेव्हा ते पाणी फाउंडेशनचं गाणं करत होता तर परफेक्शनिस्ट म्हणायला की त्या अख्ख्या पाणी फाउंडेशनचा प्रवास होता आणि ते सगळं मोजक्या ओळीत आलं पाहिजे आणि लोकांना साथ देणारं गाणं पाहिजे ते अँथम झालं पाहिजे वगैरे आणि अजय अतुलने एक ट्यून केलेली होती पण त्याच्यावर लिहायचं काय तर पहिला त्याने थॉट सांगितलं की लोगों को इकट्ठा करणं आहे गाव में बहुत मुश्किल होता की कुठल्याही गावात ते गेले तर हा वेगळा वाडा ती वेगळी वाडी आणि त्यांचं आपापसात वैर होतं तर तो म्हणाला की पहिलं जर गावातल्या लोकांकडून काही करून घ्यायचं असेल तर त्यांना एक करायला पाहिजे आणि एकाच गोष्टीवर होऊ शकतात की काहीतरी त्यांना एक अँथम काहीतरी वाजलं पाहिजे कारण जे जसं भजना करता कीर्तना करता या कुठल्या तरी किंवा याच्यासाठी लोक एकत्र येतात तर त्याच्यावर एक अँथम व्हायला हवी म्हणून मग ते लिहायचं काय असं झाल्यावरती त्यांचा इतका अभ्यास होता की त्याने त्या त्या गावात जाऊन तो सगळा प्रवास टिपला होता त्यामुळे मला वाटतं त्या व्हिज्युअलनी मला शब्द दिले. लोक जमा होत होती ते खड्डे खणत होती त्या उन्हातनं ते सगळं करत होती आणि मग त्या चालीवर ते पहिले शब्द होते की एकजुटीचं पेटलं रानं तुफाने आलं तर ते अर्थातच त्याचं मी खरंच श्रेय त्या सत्यजित भटकळला
कारण त्याने ज्या प्रकारे लोकांना केलं, मग त्यातले काही प्रसंग व्हिज्युअलमध्ये डोळ्यात पाणी आणणारे होते. म्हातारी माणसं होती जी खणू शकत नव्हती खड्डे, तर ती आपापल्या लेकरांना घेऊन देत होती की लंगडे होते, म्हणजे काय वेगवेगळी शारीरिक व्यंग असलेली मुलं माणसं होती. पण प्रत्येक जणाचं हे होतं की आपल्या गावात पाणी हवं आणि त्याच्यासाठी प्रत्येकाची धडपड. तर ती व्हिज्युअल बघूनच ते शब्द सुचत गेले की त्यांच्यातलं वैर संपलं आहे. त्यांच्यातलं एका गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन वेगवेगळे प्रांत होते आणि त्यांच्यातून विस्तव जात नव्हता, पण हे करायचं म्हणून आमिर गेला आणि ते एक झाले आणि त्यांनी एकत्र येऊन जे तर ते मला पहिलं ते झालं की तुफान आलं हे हा थॉटच त्यातून मिळाला की हा पाणी येऊ नये, पण हा केवढा मोठा विचार आहे की वेगवेगळ्या जातीची धर्माची लोक एका विचाराने फक्त पाण्याच्या एकत्र आलेत. तर त्यामुळे त्याचं श्रेय सर खरंच मी ह्या मंडळींना देईन. म्हणजे गीतकार म्हणून मला शब्द सुचले असतील ते दैवी असेल, पण त्याचं श्रेय त्या मंडळींना ज्यांनी ते दाखवलं आणि त्याच्यासाठी झटले त्या गुणात, तर त्यांचं कौतुक. आमिर बद्दल तुझी काय भेट किंवा काय असं प्रोसेस मध्ये मुळात आमिर होता, बाकी गाणं झाल्यानंतर रेकॉर्डिंगच्या वेळी ही बाकी मंडळी ऍड झाली. पण मला काय हवंय याच्यासाठी आमिर सातत्याने मी लिहिल्यावर त्याचा हिंदीत अनुवाद करून त्याला सांगणं, मग हळूहळू त्याला मराठी येऊ लागलं होतं, परंतु शिकत होता. आणि मग हे पाहिजे, मग याच्यामध्ये मग सगळं गाणं झालं. एकच कडव्याचं गाणं होतं आधी ते, आणि गाणं जेव्हा सगळीकडे वाजू लागलं तेव्हा त्याला वाटलं की नाही याला दोन कडवे, आणि तोपर्यंत एका कडव्यात आम्ही सगळं संपवलं होतं. म्हणजे जसं घरात तुमच्या असतं ना, गीतकाराचं तसं असतं की हे एवढं आहे का आणि हा थॉट आहे, तर एक कडवं असेल तर त्यात ओतून टाकतो सगळं, नाहीतर मग दोन असेल तर मग तो थोडं वाटतो दोन कडव्यामध्ये. जसं गृहिणी चार पाहुणे असेल तर ते जेवण पुरवते, तसं गीतकार ते शब्द पुरवत असतो. आणि पहिलं संपलं, मग त्याच्यानंतर आमिर मला ते यशराजच्या मला वाटतं केबिनमध्ये आम्ही 2 तास गप्पा मारवतो की आप आर्टिस्ट होतो, आप कलर के अँगल से भी सोच सकते हो की लाईफ का क्या कलर आहे, असं करून त्याने मला अर्धा पाऊण तास त्याच्यावर एक भलं मोठं व्याख्यान चर्चा झाली. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तो थॉट सेकंड अंतराचा दिला आणि तो डन झाला. तर त्याचं श्रेय दुसऱ्या अंतराचं नक्कीच त्याला जातं की त्याने काहीच आमच्या म्हणजे अजय त्याच्याही डोक्यात नव्हतं. तो म्हणाला मी दुसऱ्या अंतराला मला चाल सुचणारच नाही, ह्या चालीत लिहायचं तर लिहि नाही तर नको लिही, ॲसे नाही होता. नटरंगमधील वाजले की 12 ही लावणी कशी सुचली आणि त्यामागे काही विचार होता का? हा तुम्ही खर तर हा मी बऱ्याचदा सांगतो म्हणून मला वाटलं की सांगायला मला खूप आवडेल की नटरंग मध्ये वाजले की 12 मुळात या सिनेमाचे संवाद लेखनही मी केलं होतं. तर जेव्हा त्यात पहिली लावणी गुणा गागलकर एका तमाशाला जातो असं त्यात होतं आणि तिथे पहिली लावणी येईल, त्याच्या आधी नटरंग उभा हे गाणं झालं होतं आणि अजयने आणि मला बोलवलं, अजय रवी आणि अतुल, आणि पहिली लावणी आपण इथे करणार आहोत. तेव्हा त्यासाठी चाल देताना संगीतकार, जसं तुम्हाला माहीत असेल की डिंगडांग डिंग डिंगडांग असं केलं होतं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे संगीतकाराने दिलेले शब्द होते. 13 पर्यंत काही शब्द नाही म्हणतो, एक डमी शब्द देतो तसे, आणि मग 13 पर्यंत ठेवून जावेद अख्तरांनी पुढे 13 करू गिन गिन असं केलं आणि तेच शब्द. तसं ह्यानी मला डमी शब्द म्हण डार डीर डार 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 डा ड वाजले ना बार डा डीर डार डार आता वाजले ना, असं एक त्यांनी मला हुक वर्ड दिला होता. आता सगळी लावणी झाल्यानंतर त्यांनी चाल दिली आणि म्हणाला की घे लिहायला. तर रवी जाधव अडकून बसला की त्यातला वाजले ना 12 सॉलिड आहे शब्द, तो आपल्याला त्या गाण्यात ठेवायलाच पाहिजे. आता मी गीतकार च्या पलीकडे मी संवाद लेखक होतो सिनेमाचा, सिनेमा लिहिला होता आम्ही आणि तो सिनेमा अशा काळातला होता जेव्हा कोणाच्याच हातात घड्याळ नव्हतं. आणि जनरली म्हणजे रवी जरी मला म्हणाला असता तरी समीक्षकाने नंतर मला जे झोडलं असतं की कसलाही विचार न करता गीतकाराने हे कसलं, तर तो म्हणा मी म्हटलं अरे कोणाच्या हातात घड्याळ नाही तर ती बाईक वाजले ना 12 उल्लेख, म्हणजे मी जसं म्हटलं की मोबाईलबद्दल गाणं कधी येईल की मिस कॉल देणं वगैरे अशी गाणी आता आली आहेत, तर हे त्या काळात शक्य नव्हतं कारण तेव्हा ते नव्हतं. तर तो म्हणाल तो तुझा प्रॉब्लेम आहे पण मला वाजले ना 12 हा शब्द हवाय. मग कसा येईल तो शब्द? तर लावणी मी घरी घेऊन गेलो ते चाल आणि म्हटलं पहिला हा विचार होतो की मुळात लावणी गावात का असेल, कारण लावणी ही कुठल्या तरी मोठ्या फडात असते, गावात येत नाही, लोक त्या फडात जातात बघायला ती वगैरे.
मग असा एक शोध लागला की एखाद्या जत्रेत लावणी ठेवतात पैसे देऊन. मग मी माझ्या बाबांना विचारलं की आपल्या गावात जत्रा असते तर तुम्हाला लावणीचं काय माहीत आहे. तर कोकणातल्या त्या आपल्याकडे दशावतारी नाटकं असतात, लावण्या बिवण्या आपल्याकडे नसतात. तर मग आता विचार, मग म्हणलं जत्रेचा तरी उल्लेख सांगा, काहीतरी मला शब्द मिळतील. जत्रा कधी असते? तर ते बाबा म्हणाले चैत्राच्या पौर्णिमेला जत्रा असते. तर मी परत चाल लावली. मग मला सुचलं चैत्र पौर्णिमेची रात आज आलिया भरात धडधड काळ जाता माझ्या मावीना. कधी कवा कुठं कसा जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही भरव असा तोल राहीना. हे ते एक फक्त त्या चैत्र आणि जत्रेवरून मला त्या चालीत शब्द सुचत गेले. मग पुढे मग अच्छा, मग ती जत्रेला आली आणि तो दाजीबा कोण असतो तिच्या मागे लागला. मग राखली की मर्जी तुमची जोडी तुमच्या संगतीने मी आली वगैरे म्हणलं. 12 वाजले ना 12 का म्हणेल ती असं परत, कारण त्याच्याही हातात घड्याळ नाही आहे. तर मी अडकून बसलो. मग बाबांना परत विचारलं की वेगळं जत्रेत काय असायचं हो म्हणजे. तर ते बाबा म्हणाले दुकान असायची ही असायची आपल्या गावात. नाही पण जत्रेचं खास आठवण काय माहिती एक्झॅक्ट नाही. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्या गावामध्ये संध्याकाळी 6 एस टी शेवटची असायची, त्याच्यानंतर तीच एस टी शेवटच्या स्टॉपला रात्री थांबायची आणि सकाळी 6 एस टी म्हणून कंडक्टर ड्रायव्हर तिथे झोपायचे, सकाळी 1 एस टी म्हणून ती सुटायची. पण जत्रेच्या वेळी मग परत 7, 8 असे 10, 11 वाजेपर्यंत गाडी असायची. म्हणजे 6 गाडी म्हणाल ते एस टी नाही, हा 6 गाडी. तर मला असं वाटलं की जिथे घड्याळ नाही तिथे पण घड्याळाचा उल्लेख गाडीसाठी येऊ शकतो. 5 गेली का रे 6, कारण तिकडे अर्ध्या अर्धा झाला नाही तासाने तेव्हा एस टी असायच्या. 9 गेली. मग मला मग त्याच्यावरून मला सुचलं की 6 बी गेली, 9 बी गेली, आता 12 गाडी निघाली, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मग ते वाजले ना चेवजी असं ते कोडं सुटलं. आणखी पण हिट झालं त्या लावणीच्या बाबतीत. आणि ती आपण लावणी लिहिली तेव्हा पण मला सुरुवातीला असं वाटलं की काय ते लावण्या बिवण्या लिहायला लागलं आता असं वगैरे माझ्या एका मित्राने विचारलं. मला तेव्हा हे माहीत नव्हतं आणि नटरंग यायच्या आधी लावणी किंवा ह्याच्याकडे तेवढं हे बघितलं जायचं ना म्हणजे तुम्ही कोणाला सांगितलं नव्हतं मी याच्यात गाणी गेलीत वगैरे. तर त्यातही मग हिट झाल्यावर हळू मी अमितनेच पहिल्यांदा माझी मुलाखत घेतलेली नटरंगाच्या म्युझिक रिलीजला. आणि तर तेव्हाही मी सतत ते ईश्वरा जन्म हा दिला वगैरे ह्या गाण्याचा उल्लेख करायचो कौतुकाने. ते मी लिहिलं वगैरे आणि वाजले की 12 वगैरे हां ते पण लिहिलंय असं वगैरे मला उगाच गिल्ट यायचं तमाशा वगैरे. त्याच्यानंतर कर्नाटक संघामध्ये एकदा पावसाच्या कवितांचं होतं आणि छत्री कविता शंकर वैद्यांची तुम्ही वाचाल का असं आलं आणि मी ती वाचली छत्री कविता. आणि नेमकं दुसऱ्या रांगेत शंकर वैद्य बसले होते. मी जवळ गेलो आणि त्यांना पायाला हात लावून फार छान लिहिता तुम्ही, वाजले की 12 माझ्या अगदी मनात भरलंय बरं का. त्याच्यानंतर मला वाटलं की आपण चांगलं काम केलं नक्कीच. प्रश्न असा आहे की सालींवर तुम्ही गीत लिहिता, नाप ताल लय यांच्यावर लिहिणं अवघड आहे, तर कविता लिहिताना तुम्ही कशाचा आधार घेता, छंद वृत्त वगैरे वापरता का? आजकाल अशा कविता दिसत नाही, याबद्दल तुमचं मत काय? कवितेत वेगवेगळे प्रकार असतात. एक मुक्त छंद असं तुम्ही व्यक्त होता तेव्हा कधी कधी एखादी घटना तुम्हाला टोचून जाते आणि मग तुम्ही व्यक्त होता त्याच्यात मुक्त छंदात. पण मुळात खूप छंदातलं ऐकल्यामुळे किंवा संत साहित्य असेल किंवा त्या प्रकारचं कानावरून गेल्यामुळे माझ्या पिढीच्या मला छंदात बऱ्याच वेळा सुचतं किंवा मला चालीत सुचतं. तेव्हा काही चाल नसते पण एक त्याला मीटर असतंच, कारण ताल असतो. म्हणजे बहिणाबाईंची जरी घेतलं किंवा जेथे जातो ते तू माझा सांगा जे माझे आजोबा ज्या तालात हे म्हणायचे, तर ते कुठेतरी मीटर गाण्यात बसलेलं आहे त्यामुळे तो एक छंद असतो. दुसरं गोष्ट की संगीताची आवड, माझा मामा तबला वाजवायचा तर तबल्याचा नाद जो आहे त्याच्यातले ताल आहेत त्यामुळे तो तालाचा सेन्स होता, तर ते उपयोगी पडतं कुठेतरी. त्यामुळे एक सुप्त मीटर प्रत्येक कवीच्या आतमध्ये गीतकाराच्या आत असावा लागतो. म्हणजे तू कुठल्याही आणि जो मीटरमध्ये किंवा एखादा छंदात लिहितो त्याला चाल लागू शकते, त्याचं गाणं होऊ शकतं. मुक्त छंदातल्या गाण्याचं कवितेचं गाणं करायला फक्त आर डी बर्मन सारखा एखादा संगीतकार ज्याने मेरा कुछ सामान किंवा हां, तर असे फार दुर्मिळ संगीतकार आहेत. पण लागू शकते पण ते फार कमी आहे. पण मुक्त छंदात आणि मला खूप वेळा विचारलं जातं की आम्हाला मीटर कळत नाही तर आम्ही लिहूच नाही का, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने लिहावंच, कारण ते व्यक्त होण्याचं माध्यम आहे. मग तुम्ही चालीत लिहिलंय का, तुम्हाला मीटरमध्ये आहे का, ती कविता आहे का, ती कविता नाही हा वाद नाही,
मला असं वाटतं की व्यक्त व्हा, कारण ती घुसमट जी असते ना ती कुठेतरी कागदावर आली तर तुम्हाला त्याच्यातनंच प्रेरणा मिळत राहते सतत. तर मी प्रत्येक फेसबुक किंवा कुठलेही आता सोशल साईटवर विचारतो आम्ही लिहू का, तर अगदी खूप जणांना बघितलं की त्याच्या खाली लिहितात की अरे ही कविता नाही, हा मराठीवर अन्याय आहे वगैरे. पण मला असं वाटतं की अरे ते लिहित आहेत त्यांना लिहिते तरी होऊन द्या आधी, म्हणजे आधी त्याला चालायला शिकू द्या मग मॅरेथॉनच्या गोष्टी करा. तर ते किंवा बरीच मुलं कॉन्व्हेंटची आहेत पण कुठेतरी हल्ली त्यांना मराठी लिहावं असं वाटतं, तर माझ्या मते ते मुळात त्यांना मराठीत लिहावं असं वाटतंय ही सगळ्यात गोष्टी. कारण तुम्ही त्यांना व्याकरणात अडकवाल तर ते भाषेपासून अधिक लांब जातील, तर त्यापेक्षा मग ते हिंदीत लिहू लागतील कारण तिथे काही लिहिलं तरी चालतं, कोणी बोलत नाही, तर तुम्ही तोडू नका. त्यामुळे मला वाटतं की लिहित राहणं खूप गरजेचं आहे व्यक्त म्हणून. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. असे जगावे ही कविता अभ्यासणारे विद्यार्थी येथे बसले आहेत, त्या कवितेविषयी दोन शब्द अथवा कविता गाऊन दाखवा असं त्यांनी म्हटलंय, आणि कवितेविषयी काही मुलांना सांगावे. ते तू गाऊन दाखवणं अपेक्षित नाही, मुळात त्या कवितेला चाल लागणं कठीण आहे, कारण असे जगावे छाताडावर आव्हानाचे घेऊन अत्तर आणि सत्तर हे शब्द मुळात गाण्यातच बसत नाही. छाताडावर जसं त्याने भेगाळलेलं होईपरी, पण काही वेगवेगळ्या शाळांच्या म्हणजे तिथल्या गायन शिक्षकांनी त्याला चाली लावल्यात आणि मला पाठवल्या पण आहेत. अर्थात मी स्वतः गायक नसल्यामुळे गाणं जरा कठीण आहे, पण ती म्हणता येईल. म्हणजे की ते कविते शब्द असे आहेत की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. का जगावं ह्याच थोडक्यात असलेलं लसावी म्हणू आपण जगण्याचा. तुझ्या आवडत्या कवितेने हा माझी गप्पांची भैरवी आळवली जावी असं मला वाटत. गीतकार म्हणून मला वाटतं इथे निरोप घेताना ही कविता थॉट आहे की चराचरी या चैतन्याचे पेरित गाणे फिरेन मी, चराचरी या चैतन्याचे पेरित गाणे फिरेन मी, रुजवून इथल्या मनात गाणे गाण्यातूनच उरेन मी, रुजवून इथल्या मनात गाणे गाण्यातूनच उरेन मी. निराश नयनामध्ये आशा, निराश नयनामध्ये आशा आणि स्मिताच्या खुलवीन रेषा, निराशनयनामध्ये आशा आणि स्मिताच्या खुलवीन रेषा, शिडात मिटल्या संकल्पाचे नवीन वारे भरेन मी, रुजवून इथल्या मनात गाणे गाण्यातूनच उरेन मी, गाण्यातूनच उरेन. तुमच्या टाळ्यांसाठी आणि मायकडून आणि गुरु ठाकूरांकडून मनपूर्वक एकतर धन्यवाद, तुमचे आभार, कारण टेलिव्हिजनच्या वेगवेगळ्या मालिका, नेटफ्लिक्स, अमेझॉनवरचे वेगवेगळे कार्यक्रम ह्या सगळ्यांच्या पलीकडे तुम्ही थांबलाय. हा, आणि गर्दीपेक्षाही धरती पाटलेकर थांबलेत, म्हणजे परमेश्वर, म्हणजे मला वीट टाकल्यासारखीच वाटते. धन्यवाद धन्यवाद आणि खूप खूप आभार.